तिने एका मुलाला जन्म दिला. मुलाचं नाव होतं मोहन. पण दुःखाची गोष्ट ही होती की तिचा नवरा वागला. मोहन 5 वर्षाचा असताना तिचा नवरा वागला. आता त्या मुलाला मोठं करायची जिम्मेदारी फक्त आणि फक्त तिचीच होती. ती शिकलेली नव्हती पण तिने ठरवलेलं की काही केलं तर माझ्या मुलाला उच्च एकदम अतिशय उच्च शिक्षण मी देणार आणि त्यासाठी घरी बसून चालणार नाही. म्हणून मग ती नोकरी करायला लागली एका फॅक्टरीमध्ये. शिकलेली नव्हती ती पण कष्ट करणार होती कारण तिच्या हृदयात एकच होतं की माझ्या मुलाला मी खूप खूप मोठा माणूस बनवणार. ओव्हरटाईम केला. घरी आल्यानंतर तिने खूप मेहनत केली. खूप कष्ट पावली त्या मुलाला मोठं करण्यात. एकदा आठवण येते शाळेत एक राजाची कहाणी होती. त्या कहाणीत मोहनला मोहन राजा होता. तिच्याकडे कपड्यांसाठी पैसे नव्हते तर तिने आपल्या लग्नातली साडी कापली आणि त्याच्यासाठी एक सुंदर पोशाख बनवला आणि घरीच बसून त्याचा मुकुट पण बनवलं. खूप कष्ट. आणि मोहन हे सगळं बघत होता की रात्रंदिवस आई माझ्यासाठी काय काय करत होती. मोहन मोठा झाला. खूप मोठा झाला. खूप शिकला सवरला. आणि नंतर काय तो मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर तो फिरायला खेळायला बाहेर जायला लागला. आईपासून जरा दूर गेला. आणि एकदा माया नावाची एका मुलीच्या तो प्रेमात पडला. खूप सुंदर होती माया पण ती गरीब घराची नव्हती. तिला सगळं सगळं आयुष्यात एकदम आरामात मिळालेलं होतं. आता मोहन तर तिच्या प्रेमात एकदम वेडा झालेला. तर एक दिवशी माया आणि मोहन बागेत फिरत असताना मायाने मोहनचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, मोहन तू खूप प्रेम करतोस का रे माझ्यावर? तो म्हणाला, हो खूप प्रेम करतो. तू तर माझी सर्वात लाडकी आहेस. मग ती म्हणाली, किती प्रेम करतो मला तू सांग. सगळ्यात जास्त प्रेम ह्या जगात तू कोणाशी करतो? तिला खात्री होती की मोहन तिचंच नाव घेणार. पण तसं काही घडलं नाही. मोहनला तिचं नाव घेतानाच आईचं चेहरा समोर आला. पूर्ण आईने जे कष्ट केलं ते त्याला दिसायला लागलं. आणि तो मायाला म्हणाला, माया तू आवडतेस का मला? पण सर्वात प्रिय मला माझी आई आहे. हे ऐकून मायाला राग आला. तिने हात परत घेतला मोहनच्या हातातून. म्हणाली, काय माझ्यापेक्षा ही लाडकी तुझी आई? हे काय मला चालणार नाही. तुला माझं तुला तुझं प्रेम प्रूव्ह करायला लागणार. तर तू म्हणाला, बरं तू सांग, तू सांगशील ते मी करणार. तर ती त्याला म्हणते, जा आणि आईचं हृदय घेऊन ये. हा मायाच्या प्रेमात वेळा गेला. घरी आईला मारलं आणि आईचं हृदय घेतलं आणि धावत मायाकडे सुटला. धावता धावता एक दगड होता. त्या दगडावर त्याचा पाय पडला आणि तो खाली पडला. तेवढ्यात त्या हृदयातून एक आवाज पाडला, लागलं तर नाही ना तुला. सो दिस इज एक्झॅजरेटेड